महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गंगापुरी इथं वार्षिक आमसभा 2022-23 घेण्यात आली। आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राध्यापक रमेश बोरनारे यांची प्रमुख उपस्थिती होती। अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा। एकही शेतकरी अनुदान नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्या। इतर पिकांप्रमाणे ऊस फळबागेचे पंचनामे करून 15 दिवसात अहवाल सादर करा अशा सूचना आमदार प्रशांत बंब यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। गंगापुरीतील पंचायत समितीतर्फे आयोजित आमसभेत ते बोलत होते। त्यावेळी विभागीय पोलीस आयुक्त प्रकाश बेले, तहसीलदार सतीश सोनी, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, नंदकुमार गांधीजी, कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर हिरचंद भाऊ, अरुण जोनवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। लंपी लसीकरणातील भूमिका व दुष्काळी अनुदान बदल पुढाकार घेतला त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध उत्पादक यांनी आमदार प्रशांत बंब यांचा सत्कार केला। वास्तविक गट विकास अधिकारी विजय परदेशी यांनी गेल्या मागील सभेचा अनुपालन अहवाल घेण्यात आला। आमसभ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला। माजी सभापती संतोष जाधव यांनी महावितरण व अतिवृष्टीचा मुद्दा मांडला। भाऊसाहेब शेळके यांनी शिधापत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार मांडली। पीक विमा अर्ज मंगळवारी ऑफलाईन स्वीकारून प्रत्येक गावातील ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी नियोजन राखावं असे आदेश देण्यात आले। तालुक्यातील पानद रस्त्यासाठी GCB ड्रायव्हर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लोकसहभागातून डिझेलची व्यवस्था करावी, सोमवारपासून या कामाला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। आमसभेमध्ये आप पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, महेश गुजर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध करणाऱ्या टोप्या घातल्या होत्या। आमसभेमध्ये निवेदन फाडून जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली। UG9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग बिब्रोट, गंगापूर, औरंगाबाद।